योद्धा असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या अनेक कथा आहेत परंतु आज मी तुम्हाला त्यांची खेळाडूंसाठी असणारी एक विशेष कथा सांगणार आहे स्वामी विवेकानंद आणि एकाग्रता एके दिवशी अमेरिकेच्या ग्रामीण भागात एका नदीकिनारी स्वामीजी हिंडत होते तेथे काही मुले पुलावरून नदीत तरंगणाऱ्या अंडाच्या टर्फलावर बंदुकणी नेम धरीत पण त्यांचा नेम अचूक बसत नव्हता अनेक प्रयत्न करूनही कोणालाच यश मिळत नव्हते बंदुकींचा ठोटो आवाज मात्र येत होता याच वेळेत त्याच नदीकिनाऱ्यावरून स्वामीजी हिंडत होते आणि त्या मुलांची गंमतही पाहत होते नदीकिनारी जाऊन स्वामीजी स्मितहास्य करत असल्याचे त्यातील एका मुलांनी बघितले त्यातील एक मुलगा स्वामीजींना म्हणाला हे काही सोपे काम नाही तुम्ही मारून बघा म्हणजे कळेल असे म्हणून त्यांनी स्वामीजींच्या हातात बंदूक दिली स्वामीजी बंदूक पकडून डोळे मिटून थोडा वेळ उभे राहिले नंतर त्यांनी नेम धरला आणि एका पाठोपाठ एक अशी सर्व टफ टरफले ओढून दाखवली हे पाहून सगळी मुले आश्चर्यचकित झाली एक मुलगा म्हणाला तुम्ही मोठे नेमबाज दिसता तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले मित्रांनो यापूर्वी मी कधी बंदूक सुद्धा घेतली नाही हा तर मनाच्या एकाग्रतेचा परिणाम आहे ध्यानाद्वारे अशी एकाग्रता येते तुम्ही जर एकाग्रतेने ध्यान केले तर तुम्हालाही अशाच प्रकारे नेमबाजी करता येईल आणि केवळ खेळातच नव्हे तर इतर क्षेत्रातही तुम्ही यशस्वी व्हाल